माझे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर ही सुवर्ण संधी सोडू नका आता नाही तर कधीच नाही पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक पाचवे बक्षीस राजा राणी कपाट सहावे बक्षीस रेडमी 9A सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल आमचा पत्ता मेन बाजारपेठ राजदीप कॉम्प्लेक्स खानापूर प्रोप्रायटर निखिल हसवे तीर्थक्षेत्र खरसुंडी येथील ऐतिहासिक दसरा उत्सव रद्द मंदिर प्रशासनाचा निर्णय तीर्थक्षेत्र खरसुंडी हे महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र येथील भाविकांचे श्रद्धास्थान आहे यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर येथील सासनकाठी सोहळा रद्द करण्यात आला होता त्याचबरोबर आता होणारा दसरा उत्सवही यावर्षी रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे इतिहासात पहिल्यांदाच हा उत्सव रद्द करण्यात आलेला आहे या उत्सवाच्या वेळी श्रीनाथांची विविध रूपात पारंपरिक पूजा बांधण्यात येते त्याचबरोबर विजयादशमीला साखर वाटप व सीमा उल्लंघन असते यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम 9 दिवस सुरू असतात हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी नवरात्रीचे 9 दिवस लाखो भाविकांची खरसुंडीमध्ये रेलचेल असते परंतु यावर्षी हा उत्सव रद्द करण्यात आला आहे फक्त श्रींची पारंपरिक पूजा व नित्योपचार करण्यात ठराविक पुजाऱ्यांमार्फत होणार आहे मंदिराची सर्व प्रवेशद्वारे प्रशासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आलेली आहेत त्यामुळे भाविकांना दसऱ्यामधील श्रीचे दर्शन घेता येणार नाही आणि कोणत्याही भाविकांनी दसऱ्याच्या काळामध्ये दर्शनासाठी येऊ नये असं आवाहन मंदिर प्रशासन आणि मंदिरातील पुजारी यांच्या वतीने करण्यात आले आहे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर खरसुंडी येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव हा रद्द करण्यात आलेला आहे आज आपण खरसुंडी देवस्थानच्या परिसरामध्ये आहोत आज इथं जो भरणारा दसरा महोत्सव असतो तो ऐतिहासिक परंपरा असणारा पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा दसरा महोत्सव आहे परंतु कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर हा दसरा महोत्सव यावर्षी मंदिर प्रशासनाच्या बैठकीत निर्णय झाला आणि हा ऐतिहासिक उत्सव हा रद्द करण्यात आलेला आहे मंदिरामध्ये पारंपरिक असणारी नित्यपूजा विविध प्राण्यावर आरूढ असणारी पूजा ही मंदिरामध्ये अंतर्गत होणार आहे त्यामुळे इतर भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर बंद राहणार आहे ठराविक पुजाऱ्यांच्या मार्फतच ही पूजा केली जाणार आहे आणि या दसऱ्यानिमित्तानं होणारं साखर वाटप असेल गाव सीमोल्लंघन असेल किंवा देव सीमोल्लंघन असेल पालखी उत्सव असेल हे सर्व उत्सव हे शासनाच्या आदेशानुसार हे रद्द करण्यात आलेले आहेत ठराविक पुजाऱ्यामार्फतच पारंपरिक असणारी पूजा ही होणार आहे तरी कोणीही दर्शनासाठी खरसुंडी मंदिरामध्ये येऊ नये असं आवाहन मंदिर प्रशासन आणि येथील पुजारी यांच्यामार्फत करण्यात आलेलं आहे श्री क्षेत्र खरसुंडी येथील नवरात्र उत्सव हा पारंपरिक पद्धतीने ठराविक सेवेकऱ्या व पुजाऱ्यामार्फत साजरा करण्यात येणार आहेत गर्दीचे कार्यक्रम सर्व रद्द करण्यात आलेले आहेत तसेच मंदिर नवरात्र उत्सवात मंदिराचे दोन्ही दरवाजे बंद राहणार आहेत त्यामुळे नवरात्र उत्सवात कोणीही भाविकांनी देवदर्शनाकरता मंदिरात येऊ नये व मंदिर दर्शनाचा आग्रह धरू नये तसेच या शासकीय आदेशाप्रमाणे कोविड-19 प्रतिबंधित कारवाईसाठी सदरची कारवाई करण्यात येत आहे तरी मंदिर म्हणजे दर्शनास कोणी आग्रह करू नये व ट्रस्टला सहकार्य करावे ही विनंती श्री खरसुंडी श्री सिद्धनाथ मंदिर ऐतिहासिक परंपरा दसऱ्याचा महोत्सव हा फार मोठा असतो कर्नाटकातून महाराष्ट्रातून असंख्य लोक येत असतात तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री सिद्धनाथ मंदिरातील दसरा महोत्सव हा रद्द करण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांना आमची नम्र विनंती आहे की त्यांनी श्री सिद्धनाथ मंदिरात येऊ नये योगेश पुजारी खरसुंडी ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स
या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।